शिंदे समितीस लवकरच प्राथमिक अहवाल सादर करणार आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी समिती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अहवाल सादर करणार आहे. लोकशाही मराठीकडे खात्रीला एक सूत्राने ही माहिती दिली आहे. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं हा अहवाल तयार केलेल्या अहवालाची माहिती उपसमितीसमोर दिली जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा अहवाल ठेवण्यात येणार आहे. तर शिंदे समिती प्राथमिक अहवाल सादर करणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेलेले आहेत. चेतन, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, शिंदे समिती प्राथमिक अहवाल सादर करणार आहे, सविस्तर तपशील. निश्चितच तेजस, ज्या प्रकारची माहिती समोर येते की आता शिंदे समितीकडून जी एकंदरीत प्रेझेंटेशन केलं जात होतं मंत्रिमंडळ उपसमितीसमोर आणि एकंदरीत ही माहिती जी दिली जात आहे या माहितीतील एक प्राथमिक अहवालही आहे आणि हा प्राथमिक अहवाल आहे तो आता सध्या तरी मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ समितीची उपसमिती जी आहे त्या उपसमितीसमोर मांडला जात आहे. मात्र या उपसमितीमध्ये फक्त आणि फक्त मराठा समाजाचे नेते आणि मंत्र्यांचा समावेश आहे आणि त्यामुळेच ही एकंदरीत उद्या मंत्रिमंडळ बैठकीतही मांडला जाईल. बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांचा संपतो आणि उद्या म्हणूनच मुख्यमंत्र्यांसहित उपमुख्यमंत्री आणि इतर जे महायुतीतील मंत्री आहेत त्यांच्यामध्येही या अहवालासंदर्भात चर्चा होईल आणि एकूणच मराठा आरक्षणासंदर्भात होतोय हे आज स्पष्ट होईल. कारण दुपारी 1 वाजता जी सह्याद्री अतिगृहावरती उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार होते त्याच्यामध्ये आता मोठा बदल करण्यात आलेला आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे साधारणतः या 2 तासाच्या बैठकीमध्ये नेमकं शिंदे समितीने कुठला अहवाल सादर केलेला आहे आणि या अहवालामधून मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार पुन्हा नाराज केलं जाईल हे स्पष्ट होणार आहे. तेजस, अगदी, पुढल्या 2 तासामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार या घोषणेसंदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय ती म्हणजे शिंदे समिती प्राथमिक अहवाल त्यांनी सादर केलेला आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.